मी एक ह्या निसर्गातला अत्यंतिक किरकोळ कोणीतरी आहे. निसर्ग फार मोठा आहे, हे विश्व फार मोठं आहे, आणि या विश्वात ह्या निसर्गात इतकं सगळं आहे. ज्यांना चोच दिली त्यांना चारा दिला हे माहिती आहे ना तुम्हाला, माहिती आहे की नाही? पण ज्यानं रोग दिलाय त्यांना इलाज पण दिलाय हे लक्षात घ्या. आपल्याला वाटते देवान माझ्यावर हा रोग का दिला, त्याने इलाज दिलाय. आपण मनुष्य प्राणी फक्त निसर्गाच्या विरोधात जातोय. बाकीचे प्राणी पक्षी बघा, पक्ष्यांचं कसं असतं बघता की नाही? संध्याकाळ झाली की ऑटोमॅटिक दिवस मावळायला लागले आपापल्याकडे घराकडे जातात की नाही? आमचं संध्याकाळचं गाडी काढते मी फिरायला जाते, रात्री 11 आणि 12 वाजेशिवाय कार्ट घातला आणि आईला कौतुक असलं दार उघडं ठेवतो हे बरं का? खरंच सांगतो ह्या गोष्टी नकोत, आरोग्याला खूप घातक आहे. 7-4 जेवण. आता सकाळी उठल्यापासून आपण शेड्यूल थोडं बघू, मगाशी बोलता बोलता थोडासा विषय इकडे राहिला इकडे गेला खरंच. आणि ज्या लोकांनी फोटो दिला ना साहेब, त्या पेपर पेपरमध्ये वाचून बऱ्याच लोकांचे मला फोन आले आणि बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की साहेब हे मुद्दामून करतायत, तुम्ही इकडे लक्ष देऊ नका. त्या लोकांनी मला एवढा फेमस केला, पहिल्यांदा मला जेलमध्ये टाकलं, तुरुंगात टाकलं. तुरुंगात टाकल्यावर ज्यांना माहित आहे त्यालाही मी माहिती आहे, खूप प्रसिद्धी मिळाली अजून खरंच आहे. आणि त्यांना सलाम आहे खरंच. आता इकडे पण त्यांनी प्रसिद्धी सुरू केली. अहो ही प्रसिद्धी आहे माझी, का कळत नाही लोकांना? आणि खरंच ते मदत करतात. आजही फोटो काढून द्या तुम्ही, खरंच द्या, म्हणजे अजून इकडे पण प्रसिद्धी होईल माझी. आहेच तसं जायचं नाव आहे का नाही? कारण तुकाराम महाराजांना त्रास दिलेला आहे, ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिलेला आहे. चला आपण बघितलं तर सावित्रीबाई फुलेंना त्रास आहे दिला की नाही? शेण अंगावरती मारलं, शिक्षण घेतली म्हणून हे केलं ते केलं, त्यांनाही त्रास दिला. म्हणजे जे जे लोक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात त्यांना 100% त्रास हा होतोच. ही पोच पावती आहे खरं तर, हे लोक असे आहेत ना, तर ही पोच पावती आहे माझ्या कामाची. आणि त्यासाठी त्यांना सलाम आहे, आणि त्यांना सलाम करून मी तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी थोडंसं पुढे बोलेल. चला तर सकाळी उठल्यानंतर बघा बरेच लोक काय 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 करतात, काय तर खातात पितात. पण जिरे ओढे जिरे ओवा धने आणि बडीशेप याचं एक एक चमचा घ्यायचा, 3 कप पाण्यामध्ये टाकून ते आटवून 1 कप करायचं. वस्त्रगाळ करायचं, हे पाणी सकाळी प्यायचं बघा. पण काहीतरी खायचं मी मगच हे करायचं. शक्य करून चहा चपाती अजिबात खायची नाही. जे लोक चहा चपाती खातात त्यांना मळमळ व्हायला लागते, पित्ताचा त्रास वाढायला लागतो. लहान मुलाला आपण चहा चपाती देतो ना ताई विनंती आहे देऊ नका, त्याला भले तुम्ही वरण भात खायला द्या चालतंय, त्याच्यातून तो बरा होत नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याला मळमळ वगैरे होणार नाही, चक्कर मारते. लहान मुलांना चक्कर वगैरे मारल्यासारखं होते, पित्ताचा त्रास होते. बसून उठल्यानंतर अचानक असं डोळ्यासमोर अंधार येते, पित्ताचा त्रास. ह्याच्यासाठी काय मेंदूत गाठी झाले ते मेंदूत त्रास होतो, मेंदूतल्या नसा फाटल्या तर अमुक झाले तमुक झाले असं काहीच नसते. बसल्यानंतर बसून उठलं ना की अचानक बघा तुम्ही मोशनला गेला. पूर्वी इंडियन होतं, आता कमोड आलं जवळपास सगळीकडे. पण असं इंडियन टॉयलेटवरती बसलात मी वर उठल्यानंतर असं चक्कर आल्यासारखे होते, कुठं आहे कळत नाही. एक सेकंदासाठी असं होते. ह्याला 100% पित्त का, दुसरं काही नाही. ह्याला घाबरायचं नाही, हे काय कुठल्या आजाराचं लक्षण नाही. हे लक्षण फक्त पित्ताचं, गरगरणे, उलटी आल्यासारखं होणे, मळमळणे, पित्त. चहा चपाती खातात त्यांना 100% ह्या गोष्टी होतात. म्हणून चहा चपाती खायला नाही, शक्यतो करून चहा पिऊच नका. नाहीतर ते आता वेगवेगळ्या प्रकारचे चहा आलेत, तर फॅशन आल्या खरं तर. हे आपले ऋषी मुनी फार पूर्वी करायचे, पण वेगळ्या पद्धतीने. ते सगळं सांगेन, पण नॅचरल पद्धतीने कसं घ्यायचं हे सांगेन तुम्हाला. सकाळी उठल्याबरोबर ना पहिलं ब्रश करायचा. कोणताही पेस्ट वापरा, सगळ्या चांगल्याच आहे. पण जास्त वेळ ब्रश करत बसायचं नाही, थोडाच वेळ म्हणजे 30 सेकंदाच्या आत सगळं. आणि बोट लावून सगळं पुसायचं, सगळं व्यवस्थित धुऊन कर 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 आवाज येईपर्यंत धुवायचं. चूळ भरायची शक्यतो करून, अगदीच काय वाटलं तर तुरटीच्या पाण्यानं चूल भरायची. पण तुरटी एकदम कमी हे करायची, फिरवायची. म्हणजे 2 फेऱ्या फक्त मारायच्या आणि त्या पाण्यानं तांब्यावर पाण्यामध्ये 1-2 फेऱ्या अशा मारून त्या पाण्यानं चूल भरायची. दात मजबूत राहतात, हिरड्यातून रक्त येणे, वास येणे, हिरड्यांचा तोंडातून वास येणे, ह्या गोष्टी बंद होतात. दात हलणे बंद होतात. खूप काही गोष्टी करू शकतो, तर याच्यातून करून बघा आणि मग सांगा. विनंती आहे सगळ्यांना, करा खरंच करा. हे तुरटीच्या पाण्यानं चूळ भरायची. नंतर कसं आहे की जर अगदीच काय वाटलं तर तुम्ही काहीतरी वरण भात किंवा काही खाऊ शकतात. भात खाल्ल्यानंतर वजन वाढणे, अमुक होणे, तमुक होणे असं नाही. तर कसं असतंय बघा, ग्रंथात सुद्धा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. कुबेराने जेव्हा जेवायला बोलवलं होतं शंकर, म्हणला
मी काय नाही गणपतीला पाठवतो गणपतीने खायल चालू केलं की इतकं खायल चालू केलं इतकं छान खायल चालू की कुबेराचा वाडा सुद्धा त्याने खांब सुद्धा मोडून खायल चालू केलं कुबेर लगेच पळत गेले म्हणजे शंकराला काय करू सांगा पोरगा असं असं करायला लागले ते म्हणले की तांदळाच्या लाह्याने दे म्हणजे काय भात तांदळाच्या लाह्या दे म्हणजे भात खाल्ल्यानंतर जे हीट निर्माण होते किंवा जो त्रास होणार असतो ना ह्या भातामुळे बऱ्यापैकी आपल्याला कमी येतो म्हणून जेवल्यानंतर भात खायचा असतो हे पूर्वीच्या लोकांनी कशासाठी केलंय अगोदर भात खातात बरेच लोक दही भात अगोदर खायचा असतो खायचा असतात बरेच लोक अगोदर खातात काय करतात व्यवस्थित जेवण्याची पद्धत एकच आहे की तुम्ही जेवणामध्ये थोडस का असेना पण राईस पाहिजे भात पाहिजे बरेच लोक खात नाही तर खायला सुरू करा थोडं थोडं शुगरच्या पेशंटनी तर खायला चालू करायचं खरं सांगतो त्यात उष्णता वाढत जाते हे पसरवलेले गैरसमज आहेत खरं सांगायचं तर गैरसमज आहेत थोडं थोडं भात खायचं